या प्रकारचा एक बेसिक पाऊच बघणार आहोत आज आपण. शिवायला खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत शिवून तयार होतो, अगदी 10 मिनिटात. आणि हा आपण उरलेल्या तुकड्यांपासूनही बनवू शकतो. ह्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही, किती छान फिनिशिंग आलेली आहे. यासाठी मी घेतले आहेत मेन फॅब्रिकचे 2 तुकडे, स्पंजचे 2 तुकडे, या शॉपिंग बॅग आहेत, या शॉपिंग बॅगचे 2 तुकडे आहेत, आणि अस्तरसाठी हे सुती कापडाचे 2 तुकडे. ही एक चेन आणि या चेनची टोकं बंद करण्यासाठी म्हणून हे 2 तुकडे. याची माप बघूयात आपण. रुंदी आहे 9 इंच आणि उंची आहे 5.5 इंच. स्पंज मी याच मापाचा घेतला आहे आणि या 2 अस्तरची माप या मापापेक्षा 1.5 इंच जास्त घेतली आहेत. या 2 तुकड्यांची माप आहेत 1 बाय 1.5 इंच. चेन मी घेतली आहे 8 इंच मापाची. या 2 तुकड्यांचा वापर आपण टॅब म्हणून करणार आहोत. टॅब म्हणजे या चेनची दोन्ही टोकं आपल्याला हे तुकडे लावून बंद करायचे आहेत. यासाठी या बाजूने इथं थोडंसं दुमडायचं आणि चेन खाली असं ठेवायचं आणि मध्यावर इथं आणून पुन्हा एकदा असं दुमडून इथं एक टिप मारून घ्यायची. या बाजूने असं जोडल्यानंतर याही बाजूला एक तुकडा लावून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी इथं एक टासणी लावून घ्यायची अगोदर आणि याच पद्धतीने इथं हा तुकडा जोडून घ्यायचा. या मेन फॅब्रिकला स्पंज जोडून आपल्याला क्विल्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी हा शॉपिंग बॅगचा तुकडा असा खाली ठेवायचा, यावर हा स्पंज मांडायचा आणि हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवून अशा उभ्या टिपा टाकून घ्यायच्या. हे असं क्विल्टिंग करून झालेलं आहे आपलं, म्हणजे ह्या टिपा मारून झालेल्या आहेत. या टिपा मारताना नेहमी 5 नंबरच्या टिपा मारायच्या आणि हे अस्तर 1/2 ते 1.5 इंच नेहमी या मेन कापडापेक्षा जास्त घ्यायचं. हा जास्तीचा झालेला भाग कट करून घ्यायचा आणि दोन्ही तुकडे एकसारखे करून घ्यायचे. या रुंदीच्या मापावर आपल्याला चेन लावायची आहे. तर याचे माप आपण 9 इंच घेतलं आहे. जेव्हा असं हे टॅब लावून आपण ही चेन एखाद्या पर्सला जोडतो तेव्हा या रुंदीच्या मापापेक्षा या चेनचं माप 1 इंचाने कमी घ्यायचं. म्हणजे आपण हे 9 इंच घेतलेलं आहे माप आणि ह्या चेनचं माप आपण 8 इंच घेतलं. म्हणजे हे टॅब लावून या चेनचं माप 8 इंच असलं पाहिजे. या चेनच्या दोन्ही बाजू एकत्र करून इथं मध्यावर असं मार्किंग करून घेऊ दोन्ही बाजूला. या सुलट बाजूवर असं मार्किंग करायचं आहे. या दोन्ही बाजू एकत्र करून अशी मध्यावर खूण करून घ्यायची. याही तुकड्याला याचप्रमाणे अशी खूण करून घ्यायची आणि हे 2 अस्तरचे तुकडे यालाही असं मध्ये खूण करून घ्यायची. या कापडाची सुलट बाजूवर या चेनची सुलट बाजू ठेवायची. असं करताना हे दोन्ही मध्य असे बरोबर एकावर एक आले पाहिजे आणि यावर हा अस्तरचा तुकडा बरोबर मधोमध ठेवून इथं अशी आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे. ही अशी टिप मारल्यानंतर हा भाग असा मागं वळवून घ्यायचा, एकसारखं करून घ्यायचं इथं असं व्यवस्थित आणि इथं एक आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. हा दुसरा तुकडाही आपण इथं जोडून घेऊ. इथं आपण मार्किंग केलं होतं यावरच हा बरोबर मध्य असा ठेवून हा अस्तरचा तुकडा या चेन खाली ठेवायचा आणि इथं अशी एक टिप देऊन घ्यायची. हा भाग उलटवून हे अस्तर या दिशेला करून घेऊ. इथं असं एकसारखं करून घेऊ व्यवस्थित आणि इथंही एक अशी दापटीप देऊन घेऊ. हे दोन्ही भाग एका बाजूला घेऊ आपण आणि हे अस्तरचे भाग एका बाजूला घेऊ
असं करताना ह्या दोन्ही भागांची टोकं अशी एकमेकांना व्यवस्थित जुळवून घ्यायची आणि तशी टासणी लावून घ्यायची. याच्या याही बाजूला या दोन्ही बाजू एकावर एक घेऊन व्यवस्थित अशी इथंशी टासणी लावून घेऊ आणि हे असं ठेवून घेऊ. ही टोकं जुळवताना एवढं लक्षात घ्यायचं आहे की हा चेनचा भाग या अस्तरच्या बाजूला गेला पाहिजे आणि ही चेन आपल्याला थोडीशी उघडी ठेवावी लागेल. म्हणजे इथून आपल्याला पर्स उलटवायची आहे. हा चेनचा भाग जर आपण ओपन नाही ठेवला तर इथून आपल्याला चेन उलटवता येणार नाही. म्हणून इथं थोडीशी अशी चेन उघडी ठेवून हे दोन्ही अस्तरचे भाग एकत्र करून असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. या चारही बाजूंना आपल्याला अशी इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि एवढा भाग आपल्याला मोकळा सोडायचा आहे. ही टीप देऊन झाल्यानंतर हे चारही कोपरे आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आणि हे असं कट देताना इथं ही टीप उसवली जाणार नाही हे असं लक्षात घ्यायचं. इथून आता ही पर्स आपण अशी उलटवून घेऊ. हे बघा अशी इथून व्यवस्थित अशी उलटवून घेऊ. ही अशी पर्स उलटवून घेतल्यानंतर हा मोकळा सोडलेला भाग आपल्याला बंद करायचा आहे. त्यासाठी या दोन्ही बाजूंनी थोडंसं असं आतमध्ये घेऊन इथं आपल्याला एक अशी टीप देऊन घ्यायची आहे. हा अस्तरचा भाग असा आतमध्ये टाकून घेऊ आणि या प्रकारे आपला हा बेसिक पाउच तयार झालेला आहे. हाताने असं व्यवस्थित सेट करून घेऊ. हे बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे याची. या प्रकारे छानसा असा एक बेसिक पाउच तयार झालेला आहे. बघा याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. याचा वापर आपण आपली ज्वेलरी ठेवण्यासाठी किंवा कॉस्मेटिक ठेवण्यासाठी करू शकतो. किंवा याची रुंदी एवढी झाली आहे बघा की याच्यामध्ये एखादा मोठ्या साईजचा फोन सहज बसू शकतो आणि एखादा फोन आणि थोडेसे पैसे ठेवून आपण याचा वापर करू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.